बॉलिवूड मध्ये अनेक किस्से घडत असतात ज्यावर अनेकदा कलाकार बोलणं टाळताना दिसून येतात. असाच एक वाद सर्वश्रुत आहे. 2008 मध्ये हॉर नोके सिनेमाच्या एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि त्यांचा असिस्टंट यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. 2018 साली आलेल्या हॅशटॅग मीटू चळवळी दरम्यान तनुश्रीने हे सगळ्यांसमोर सांगितले. त्यावेळी तनुश्रीने नानांवर केस देखील केली होती, पण काही महिन्यानंतर ती केस बंद झाली. पण त्यावेळी नानांनी यावर भाष्य करणं टाळले होते. पण आता तब्बल 6 वर्षानंतर नानांनी पहिल्यांदा यावर भाष्य केले आहे. लल्लन टॉपला दिलेल्या मुलाखती दरम्यान नाना म्हणाले, हे सगळं खोटं आहे, हे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे जे खोटं आहे त्यावर बोलून फायदा काय, म्हणून मला याचा राग देखील येत नाही आणि ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्यावर आता काय बोलणार. यावेळी पहिल्यांदाच नाना यावर बोलताना दिसून आले आहे. अशाच अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी फिल्मवाला नक्की फॉलो करा.